हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी आणि क्रिस्पी असे साबुदाणा वडे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. साबुदाणा वड्यासाठी इथे मी घेतला 250 ग्राम साबुदाणा. साबुदाणा हा 250 ml जो कप आहे त्याने 1.5 कप एवढा आहे. 1 कप आणि याचा 1/2 कप एवढा आहे आणि ग्रॅमनुसार हा आहे 250 ग्रॅम. म्हणजे 1/2 किलो साबुदाणा मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून त्याच्यावर 1/2 इंच पाणी राहील एवढं पाणी टाकून 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. म्हणजे हा फुगलेला साबुदाणा आहे. तुम्ही साबुदाणा रात्रभरही भिजून ठेवू शकता. सुरुवातीला आपल्याला एका बाउलमध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे भिजवलेला. एवढ्या ह्या साबुदाण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मध्यम आकाराचे बटाटे. हे बटाटे मी उकडून सोलून घेतलेले आहेत. साबुदाणा वडा जर तुम्हाला हॉटेलसारखा बनवायचा असेल तर ही टीप खूप महत्त्वाची आहे. बटाटा जो आहे उकडून घेतलेला तो आपल्याला कुस्करायचा नाही आहे, तर अशा पद्धतीने किशनीवर किसून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून मी त्यांना मिक्सरमध्ये थोडंसं त्याचा कूट करून घेतलेला आहे. तो आपल्याला लागणार आहे 1/2 कप. 250 ml कपच्या सेटमधला जो 1/2 कप आहे तो मी घेतलेला आहे इथे. तो आपल्याला यातच ॲड करायचा आहे. इथे मी ॲड करते 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. या तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ, 1 TSP जिरं. इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करते. जर तुम्ही हे वडे उपवासासाठी बनवत असाल तर तुम्ही कोथिंबीर जर तुम्हाला चालत नसेल तर ती स्किप केली तरी चालेल. आता हे सर्व आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. हे आता सर्व मी व्यवस्थित मळून घेतलंय, मिक्स करून घेतलंय. आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं वडे बनवण्यासाठी मिश्रण तयार आहे. याचे वडे बनवून कसे तळायचे ते आता आपण पाहूयात. वडे तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला जो तयार आपण जे बॅटर करून ठेवलं होतं त्याच्या आपल्याला अशा पद्धतीने वड्याचा आकार बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकाराचे वडे बनवायचे आहेत ती साईज तुम्ही बनवू शकता. तयार मिश्रणामधील थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याला अशा पद्धतीने गोल गोल फिरवून आपल्याला त्याला थोडंसं अलगद प्रेस करून अशा पद्धतीने हा चपटा आकार द्यायचा आहे. अशाच पद्धतीने मी अजून काही वडे बनवून घेते. साबुदाणे वडे तळण्यासाठी तेल हे नेहमी कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे. आता हे तेल छान गरम झालेलं आहे. आपण हा छोटासा एक गोळा सोडून चेक करून पाहूयात. तुम्ही पाहू शकता तेल छान गरम झालेलं आहे. आता यात मी जे तयार करून घेतलेले वडे आहेत ते तळण्यासाठी सोडते. साबुदाणे वडे तळताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. वडे तेलामध्ये तळण्यासाठी सोडून झाल्यावर आपल्याला थोडंसं लांब थांबायचं आहे, कारण साबुदाणा जो आहे तेलात सोडल्यानंतर फुटण्याची शक्यता असते. गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे. वडे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तळायचे आहेत. जर तुम्ही लो फ्लेमवर हे वडे तळलात तर हे वडे तेलकट होतात, त्यामुळे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता 1.5 ते 2 मिनिटं झालेली आहेत. हे वडे तेलामध्ये छान सेट झालेले आहेत. यांना आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक एक करत हे सर्व वडे मी अशा पद्धतीने परतून घेते. आता परतून झाल्यावर हे वडे आपल्याला दुसऱ्या साईडनेही चांगले खरपूस फ्राय होऊ द्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता या वड्यांना छान गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे. तळतेवेळी आपल्याला मध्ये मध्ये 2 ते 3 वेळा हे वडे अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते सर्व बाजूंनी छान फ्राय होतील. आता अशाच पद्धतीने मी यांना छान 2 मिनिटं फ्राय करून घेते. आता या साबुदाणा वड्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त तळले गेले आहेत हे साबुदाणे वडे. आता मी यांना काढून घेते. बघा किती छान मस्त क्रिस्पी आणि टेस्टी असे आपले साबुदाणे वडे तयार झाले आहेत.
अशाच पद्धतीने मी आता बाकीचेही वडे तळून घेते। आता हे वडे जोपर्यंत तळले जात आहेत तोपर्यंत आपण साबुदाणा वड्यासाठी एक खास चटणी बनवूयात। साधी सोपी पण टेस्टी अशी चटणी आहे। यासाठी आपल्याला लागणार आहेत 1/4 कप शेंगदाणे। हे शेंगदाणे मी चांगले मस्त भाजून घेतलेले आहेत आणि 250 ml च्या कपचा जो सेट आहे त्यामधलाच हा 1/4 कपचा कप आहे, त्याने मी घेते शेंगदाणे 1 कप 1/4 कप। यामध्ये मी ऍड करते 1 मिरची। जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही 2 एखादी तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची वाढवलात तरी चालेल। मिरची आणि शेंगदाणे आपल्याला सुरुवातीला थोड्याशा अगोदर ग्राइंड करून घ्यायचे आहेत। हे मी आता ग्राइंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते। मिरची आणि शेंगदाणे मी थोडेसे ग्राइंड करून घेतले आहेत। यात आता आपल्याला ऍड करायचं आहे दही। हे मी 1/3 कप एवढं दही घेतलेलं आहे। 250 ml च्या कपच्या सेटमधला हा 1/3 कप आहे, त्याने मी घेतलं आहे दही। चवीनुसार मीठ। यामध्ये मी आता ऍड करते साखर। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही वापरला तरी चालेल। आता हे मी पुन्हा एकदा ग्राइंड करून घेते आणि तुम्हाला दाखवते। इथे मी चटणी छान ग्राइंड करून घेतली आहे। आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते। चटणी जर तुम्हाला थोडी अजून पातळ पाहिजे असेल तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलं तरी चालेल। यावरून आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। आपण या चटणीला जिऱ्याची फोडणी देणार आहोत। इथे मी थोडंसं म्हणजे 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये मी 1/2 चमचा एवढं जिरं ऍड करते। आता ही फोडणी आपल्याला या चटणीवर टाकायची आहे। तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरलं तरी चालेल। या चटणीवरून आपल्याला अशा पद्धतीने जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। आता ही आपली छान मस्त टेस्टी अशी साबुदाणा वड्याची चटणी रेडी आहे। फोडणी थोडीशी तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करून घ्या। आता हे मस्त टेस्टी आणि क्रिस्पी असे साबुदाणा वडे खाण्यासाठी रेडी आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। थँक्यू।